वेल साय, या अगोदरच्या भागामध्ये आपण भागपेढी पद्धतीचे घटक डिस्कस केले. ते डिस्कस करताना तीन घटक तर डिस्कस केले, परंतु एक जो घटक आहे इन्शुअर कंपनी तो राहून गेला. त्याच पद्धतीने NSDL आणि CDSLची पण इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये कवर झाली नाही टेक्निकल प्रॉब्लेममुळे. सो आजच्या या भागामध्ये आपण जो सुटलेला पार्ट आहे इन्शुअर कंपनी, NSDL आणि CDSL याची माहिती बघणार आहोत. सो सुरुवात करू याच्या टॉपिकला. आय मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे. सो बघा, इन्शुअर कंपनी याचा अर्थ अशी कंपनी जिने प्रतिभूतीचे काय केले आहे, डिमटरलायझेशन केले आहे. ठीक आहे, म्हणजेच अशी कंपनी जिने आपल्या प्रतिभूती, मग ते भाग असू द्या, कंपनीचे कर्ज रोखे, बंधपत्रे, याचं रूपांतर कागदी स्वरूपात न करता त्यांनी काय केलं आहे, डिजिटल फॉर्ममध्ये, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये रूपांतर केलं आहे, अशी कंपनी तिला म्हणतात इन्शुअर कंपनी. सो अशा ज्या कंपनी असतात त्यांना आपलं जे रजिस्ट्रेशन आहे, ठीक आहे, त्या कुणाकडे करावं लागेल, तर डिपॉझिटरीकडे करावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच बघा, कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी अर्थात रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. क्लिअर? इन्शुअर कंपनीला काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागते डिपॉझिटरीकडे, तेव्हाच जाऊन तिचे भाग जे आहे अर्थात प्रतिभूती जे आहे त्या काय करतात, डिमटेरियलाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. त्यानंतर बघा, NSDL अँड CDSL. सो NSDL आणि CDSL या दोन जे आहे भारतामधले दोन डिपॉझिटरी संस्था आहे. ठीक आहे, NSDLचा फुल फॉर्म आहे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. याची स्थापना जी आहे 1996 नोव्हेंबर 1996 झाली. ठीक आहे, ही सर्वात भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी संस्था आहे. त्याच पद्धतीने IDBI कोणी स्थापन केली NSDL, तर IDBI अर्थात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर जे UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, त्याच पद्धतीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज, या तिघांनी मिळून जे आहे NSDLची स्थापना केली. आता UTI जी आहे तिला आता आपण ॲक्सिस बँक म्हणतो. आधी ॲक्सिस बँकेचं जे जुनं नाव होतं ते होतं UTI. UTI, IDBI आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या तिघांनी मिळून NSDLची स्थापना 1996 नोव्हेंबरमध्ये केली आहे. त्यानंतर हिचं मुख्य कार्यालय जे आहे ते मुंबई येथे आहे. ठीक आहे, त्यानंतर NSDL ही कायद्याने निर्माण केलेली नोंदणीकृत सार्वजनिक कंपनी आहे. NSDL जी आहे, बघा, NSDL आणि CDSL या दोन्ही काय आहे, कंपनी आहे. ठीक आहे, आपण या अगोदरही बघितलं. सो याची जी नोंदणी आहे कंपनी कायद्यानुसार होणे तर गरजेचीच असते, पण त्याच पद्धतीने याची नोंदणी SEBIकडे सुद्धा होत असते, ती आपण बघितलं. सार्वजनिक कंपनी मीन्स पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. त्यानंतर NSDL आपण चौथा पॉईंट बघितला, NSDL ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत सार्वजनिक मर्यादित कंपनी. आता पाचवा पॉईंट बघा, NSDL भांडवल बाजारातील गुंतवणूकदार व इतर घटक जसे भाग बाजार आहे, बँका आहे, इन्शुअर कंपनी आहे, यांना विविध सेवा प्रदान करते. आता त्या सेवा कोणत्या प्रदान करते त्या बघा, सहाव्या पॉईंटमध्ये दिले आहे. NSDL पुढील सेवांचे वितरण करतात, जसे खात्याची देखभाल करणे, म्हणजे डीमॅट खाते आहे त्याची देखभाल करणे. ठीक आहे, डिमटरलायझेशन अँड रिमटरलायझेशन व्यवहाराची पूर्तता करणे, भागांचे हस्तांतरण करणे, भागधारकांना नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन फॅसिलिटी देणे, भागांचे संक्रमण करणे म्हणजे वारसदारांना भाग हस्तांतरित करणे, त्यानंतर लाभांश वितरित करणे. ठीक आहे, डिव्हिडंड जे आहे गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणे, त्यानंतर गुंतवणूकदाराचे तक्रारी जे आहे त्याचे निवारण करणे, हे सुद्धा डिपॉझिटरीचं काम आहे. त्याच पद्धतीने गुंतवणूकदाराचे खाते फ्रीजचा अर्थ होतो क्लोज. ठीक आहे, क्लोज किंवा स्टॉप करणे, सेवा लॉक करणे, अशी सेवा प्रदान केली जाते. त्यानंतर व्यावसायिक संस्थेची कृती, जे कॉर्पोरेट ॲक्शन असतात, उदाहरणार्थ हक्कभाग, बोनस भाग यांचे वाटप करणे, हे सर्व कोण करत असते, तर NSDL. त्याच पद्धतीने CDSL पण करत असते. या दोन्ही डिपॉझिटरीचे कार्य सारखेच आहे. त्यानंतर बघा, CDSLचा फुल फॉर्म आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड. याची स्थापना जी आहे म्हणजेच प्रवर्तन जे आहे ते मुंबई भाग बाजार अर्थात BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांनी CDSLची स्थापना केली आहे. NSDLची कोणी केली आहे, तीन होते, दोन बँका, IDBI, ॲक्सिस बँक, त्यालाच UTI बँक म्हणतो आपण, त्यानंतर
नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याची स्थापना कोणी केली आहे तर एकट्याने केली आहे BSEने, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने. ठीक आहे. प्रवर्तनचा अर्थ होतो प्रमोटर. प्रमोटर कोण आहे? प्रमोटर मुंबई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. कोणाचा? CDSL. ओके. याची स्थापना, याचे मेन कामकाजाचं सुरुवात झाली 1999 त्यानंतर मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. CDSLकडे विस्तृत DP नेटवर्क आहे. म्हणजे CDSLकडे NSDLच्या कंपॅरिझनमध्ये सर्वात जास्त डिपॉझिटरी पार्टिसिपेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आणि देखभाल डीमॅट सेवा उपलब्ध आहे. ज्या सेवा आपण CDSLच्या बघितल्या त्याच सेवा आपण ज्या सेवा आपण NSDLच्या बघितल्या त्याच सेवा आपण CDSLच्या पण लिहू शकतो, कारण त्या सेवा CDSL पण देत असते. ओके. ही सर्वात मोठी कंपनी आहे तर हिच्याकडे सर्वात जास्त DPचं नेटवर्क आहे. ठीक आहे. दोन्ही कंपन्या मुंबई येथे, यांचं मुख्य हेड ऑफिस आहे. या दोन्ही संस्थांनी भारतात डिपॉझिटरी पद्धतीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सो अशा पद्धतीने आय होप की तुम्हाला CDSL NSDL समजलं असेल. ठीक आहे. आपण हिस्ट्री बघितली की CDSL जे आहे कधी स्थापन झाली, कोणी स्थापन केली, तिचं मेन कार्य काय आहे. ठीक आहे. जे कार्य आपण CDSLचं बघितलं तेच NSDLचं आहे. जे NSDLचं कार्य आहे तेच CDSLचं कार्य आहे. NSDL सर्वात मोठी भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी संस्था आहे, परंतु CDSLकडे खूप मोठं नेटवर्क आहे. ठीक आहे. NSDLची स्थापना तिघांनी केली आहे. IDBI, ॲक्सिस बँक, त्याला UTI बँक म्हणतो आपण, त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. NSDLची स्थापना केली आहे. ठीक आहे. CDSLची स्थापना कोणी केली आहे? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने केली आहे. ठीक आहे. मेन कामकाजाला सुरुवात CDSLची कधी झाली? 1999 म्हणजे आधी ही स्थापन झाली, नंतर ही. क्लिअर? काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा नेशन. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.